यापूर्वी आपण विभाजन सूत्र, मध्यबिंदूचे सूत्र आणि मध्यगात संपात बिंदूचे सूत्र या घटकावर चर्चा केलेली आहे। आज आपण विभाजन सूत्रावर आधारित काही उदाहरणावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर पा, पहिले उदाहरण काय देण्यात आलेले आहे। जर पी बिंदू हा ए ऋण 1,7 आणि बी 4,3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2,3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा। तर पा, पी हा बिंदू ए बी रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करतो तर पी बिंदूचे निर्देशक काय असतील। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण विभाजन सूत्राचा अभ्यास केलेला आहे। तर पहा, समजा आपण या ठिकाणी ए बिंदूचे निर्देशक x1 y1, बी बिंदूचे निर्देशक x2 y2 आणि जो काही आंतरविभाजन करणारा बिंदू आहे पी, त्या बिंदूचे निर्देशक समजा आपण x, y गृहीत धरले आणि दिलेलं गुणोत्तर आहे 2:3। आता या माहितीवरून आपण पी बिंदूचे निर्देशक काढू शकतो। विभाजन सूत्र काय आहे? विभाजन सूत्रानुसार आपण असं लिहू शकतो की x, y विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक बरोबर एक्स निर्देशक लिहिता येईल m(x2)(n(x1) छेदस्थानी m(n) आणि वाय निर्देशक असेल (my2)(n(y1)(m)n। आता आपण काहीही करणार नाही, फक्त सूत्रामध्ये या ठिकाणी x1 y1 x2 y2 आणि m आणि n च्या किमती ठेवून संक्षिप्त रूप देणार आहोत। तर पा, याच्यात जर आपण किमती ठेवल्या तर काय मिळेल? तर x, y बरोबर 2:x2 x2 या ठिकाणी 5:4 आहे, n 3, x1 ऋण 1 छेदस्थानी m(n) म्हणजे 2:3। त्याच पद्धतीने या ठिकाणी my2 ny1 छेदस्थानी m(n) या किमती ठेवल्या आणि संक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला उत्तर मिळेल या ठिकाणी 1,3। आता हा मधला भाग मी काही सांगत बसणार नाही तुम्हाला, हे संक्षिप्त रूप तुम्हाला देता येईल। सूत्र लिहा, सूत्रात किमती ठेवा, उत्तर काढा। म्हणून या ठिकाणी पी बिंदूचे निर्देशक काय असतील? तर 1,3 आहेत। लक्षात घ्या विभाजन सूत्र आपण कसं वापरतो। यानंतर दुसरं उदाहरण पहा, ए 15,5 बी 9,20 आणि पी 11,15 या ए बी आणि पी बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत। a'p'b पी हा बिंदू ए आणि बी च्या दरम्यान आहे, म्हणजे पी बिंदू हा ए बी चे विभाजन करतो, हे या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे। आपणाला प्रश्न विचारलाय पी हा रेख ए बी चे कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो, मग म्हणजे m/n ही किंमत या ठिकाणी काढावायची आहे। तर पा, दिलेली माहिती आपण या ठिकाणी लिहून घेऊ। ए बिंदूचे निर्देशक x1 y1 आपण गृहीत धरू, ते आहेत 15,5। बी बिंदूचे निर्देशक x2 y2 9,20 आणि विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक समजा x, y बरोबर 11,15 आहेत। तर आपणाला काढावायचं आहे m/n। या ठिकाणी काय करता येईल? तर पहा, विभाजनाच्या सूत्रानुसार आपण विभाजन करणाऱ्या बिंदूचा एक्स निर्देशक काय लिहू शकतो किंवा वाय निर्देशक काय लिहू शकतो हे या ठिकाणी विचार करा। कारण आपण या ठिकाणी एक्स निर्देशकाचा विचार केला तर विभाजन करणाऱ्या किंवा आंतरविभाजन करणाऱ्या बिंदूचा एक्स निर्देशक बरोबर आपण लिहू शकतो m(x2)(n(x1)(m)n। यामध्ये एम ची किंमत माहीत नाही, एन ची किंमत माहीत नाही, आपणाला x2 माहीत आहे, x1 माहीत आहे आणि x माहीत आहे। पहा, x1 x2 आणि x
या किमती यामध्ये ठेवा, यम आणि एन मध्ये समीकरण मिळेल। पहा एक्स ची किंमत 11 आहे, एक्स टू 9, एक्स वन 15, आणि हे समीकरण जर आपण सोडवून घेतलं तर काय मिळेल पहा, तिरकस गुणाकार करा किंवा हे यम अधिक एन हे या ठिकाणी भागाकारातले डाव्या बाजूत गुणाकार असण्या 11 ने गुणून घ्या, मिळेल 11m + 11n बरोबर 9m + 15। पुढे मिळेल आपल्याला 11m - 9m बरोबर 15n - 11n। पुढे मिळेल 2m - 4n म्हणजेच या ठिकाणी त्याला लिहिता येईल m बरोबर 2n, म्हणजेच m छेदस्थानी n बरोबर 2 छेदस्थानी 1 लिहिता येईल। म्हणजे P हा बिंदू रेख AB चे कोणत्या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर 2 + 1 गुणोत्तरात विभाजन करत असेल। आता तुम्ही या ठिकाणी x निर्देशक काय आहे त्यावरून गुणोत्तर काढले, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी y निर्देशक घेऊन उदाहरण करून पहा गुणोत्तर हेच मिळतं का, गुणोत्तर हेच मिळेल हा पडताळा तुम्ही करून पहा। तुम्ही x किंवा y निर्देशकावरून गुणोत्तर काढू शकता। आपण या ठिकाणी x निर्देशक काय असू शकतो किंवा काय असतो याचा विचार करून या ठिकाणी गुणोत्तर काढलेला आहे। तुम्ही y बरोबर my2 + ny1 छेदस्थानी m + n हे सूत्र घेऊन आपण गुणोत्तर मिळवलं असतं तरी सुद्धा आपणाला विभाजन गुणोत्तर 2 + 1 मिळाले असते। त्यानंतर तिसरं उदाहरण पहा, 22,20 आणि 0,16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा। मी यापूर्वी उल्लेख केलेला होता की मध्यबिंदूचे सूत्र दिलेल्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक कसे लिहितो आपण, तर त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूच्या एक्स निर्देशकाची सरासरी म्हणजे एक्स निर्देशक, वाय निर्देशकाची सरासरी म्हणजे वाय निर्देशक। तोंडी सांगू शकता तुम्ही, या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक तुम्ही तोंडी सांगू शकता। एक्स निर्देशक मिळेल 22 + 0/2 म्हणजे 11 मिळेल, आणि वाय निर्देशक मिळेल 20 + 16 म्हणजे 36/2 म्हणजे 18 मिळेल। या ठिकाणीच उत्तर आपण तोंडी सांगू शकतो, परंतु त्याला कसं लिहावं लागेल पहा, ते आपण या ठिकाणी पहिला जो काही बिंदू दिलेला आहे ते तो समजा x1 y1 आहे, दुसरा बिंदू दिलेला आपल्याला x2 y2 आहे, आणि जो काही मध्यबिंदू आहे तो P आहे आणि त्याचे निर्देशक x, y आहेत असं आपण गृहीत धरू। मग x बरोबर काय लिहिता येतं, तर x बरोबर x1 + x2/2 लिहिता येतं, आणि y बरोबर काय लिहिता येतं, तर y1 + y2/2 लिहिता येतं। म्हणून या ठिकाणी मध्यबिंदूचं सूत्र तसंच आहे, x, y = x2 + x1/2। या ठिकाणी x1 + x2 म्हणा किंवा x2 + x1 म्हणा काहीही फरक पडणार नाही। मग आता या सूत्रामध्ये जर आपण x1 x2 y1 y2 च्या किमती ठेवल्या आणि x आणि y च्या स्वतंत्र किमती काढल्या तर x ची किंमत मिळेल 11 आणि y ची किंमत मिळेल 18। तर अशा पद्धतीनं आपण दिलेल्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक मिळवू शकतो। म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की मध्यबिंदूचे निर्देशक 11, 18 आहेत। त्यानंतर पुढचं उदाहरण पहा की मध्यगा संपात जी 1, 5 असलेल्या त्रिकोणाचे ये h, ऋण 6 b, 2, 3 आणि c, ऋण 6, k शिरोबिंदू आहेत तर h आणि k च्या किमती काढा। यापूर्वी आपण पाहिलेले मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक x1 + x2 + x3/3 x निर्देशकासाठी आणि y निर्देशक y1 + y2 + y3/3। आता या ठिकाणी थोडा वेगळा प्रश्न आहे हा, तुम्हाला त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू देऊन त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा असं सांगण्याच्या ऐवजी या ठिकाणी मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत आणि त्यावरून या ठिकाणी
एच आणि के च्या स्वरूपात दिलेल्या ज्या काही निर्देशकाच्या किमती आहेत या आपणाला मिळवायच्या आहेत। पाहूत आपण त्या कशा मिळवता येतील। तर या ठिकाणी पहा की ए बिंदूचे बी बिंदूचे आणि सी बिंदू त्याच पद्धतीने जी बिंदूचे निर्देशक काय आहेत। आणि आपण जर मध्यगा संपात बिंदूच्या सूत्राचा विचार केला तर ते असे लिहिता येईल आपणाला जी एक्स कॉमा वाय बरोबर एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले तीन कॉमा वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री भागिले तीन। म्हणजे एक्सची किंमत काय असेल। एक्सची किंमत असेल एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले तीन आणि वायची किंमत असेल वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री भागिले तीन। पहा आणि एक्सची किंमत जर एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले तीन असेल तर या सूत्रामध्ये आपण एक्सची किंमत काय ठेवू शकतो। एक्स म्हणजे काय जी बिंदूचा एक्स निर्देशक म्हणजे एक। या ठिकाणी एक्स वन एच असेल एक्स टू दोन असेल आणि एक्स थ्री ऋण सहा असेल आणि एक्सची किंमत किती आहे एक आहे। याला आपण एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री आणि एक्स वाय असं गृहित धरून या ठिकाणी किमती ठेवू लागलेलो आहोत। आता हे समीकरण सोडवून घेतलं तर तुम्हाला एचची किंमत मिळून जाईल तीन गुणिले एक तीन एच उणे चार लिहिता येईल म्हणजेच एचची किंमत तुम्हाला सात मिळेल। त्याच पद्धतीनं आपण वाय बरोबर काय लिहू शकतोय वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री। या ठिकाणी वाय वन वाय टू वाय थ्री आणि वायची किंमत ठेवा। वायची किंमत आहे पाच वाय वन ऋण सहा वाय टू तीन आणि वाय थ्री के या किमती ठेवा आणि हे समीकरण सोडवून आपण केची किंमत काढा। हे मिळेल तुम्हाला पंधरा बरोबर के उणे तीन म्हणजे केची किंमत तुम्हाला मिळेल पंधरा अधिक तीन म्हणजे अठरा। म्हणून या ठिकाणी या दिलेल्या माहितीवरून आपण एच आणि केच्या किमती काय सांगू शकतो तर एच बरोबर सात आणि के बरोबर अठरा। यानंतर आपण आणखी एका उदाहरणावर चर्चा करू। पहा उदाहरण काय आहे। बिंदू ए दोन कॉमा सात आणि बी ऋण चार कॉमा ऋण आठ यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा। तर पहा सुरुवातीला आपण आकृती काढून पाहू की समजा एबी हा रेषाखंड आहे आणि बिंदू पी आणि क्यू मुळे एबीचे त्रिभाजन होते तीन समान भाग होतात। तर आपणाला या ठिकाणी पी आणि क्यू या बिंदूचे निर्देशक शोधावायचे आहेत। पहा समजा आपण ए बिंदूच्या निर्देशकाला एक्स वन वाय वन आणि बी बिंदूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू गृहीत धरलं तर पी हा आंतरविभाजन करणारा बिंदू आहे त्याच पद्धतीनं क्यू सुद्धा आंतरविभाजन करणारा बिंदू आहे। आंतरविभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक किंवा आंतरविभाजनाच्या सूत्रानुसार आपण पी चे आणि क्यू चे स्वतंत्रपणे निर्देशक काढू शकतो। फक्त या ठिकाणी एक विचार करावा लागेल तो कोणता पी बिंदूमुळे रेख ए बी चे कोणत्या गुणोत्तरात विभाजन होते। तर पा एपी जसे पी बी हे आपणाला काय लिहिता येईल तर एकास दोन लिहिता येईल आणि जर क्यू बिंदूचा विचार केला तर ए क्यू जसे क्यू बी दोनास एक लिहिता येईल। आणि पी बिंदूसाठी आपण विभाजन सूत्र वापरत असताना गुणोत्तर एकास दोन घेऊत आणि क्यू बिंदूसाठी दोनास एक घेऊत आणि पी आणि क्यू बिंदूचे निर्देशक विभाजन सूत्रानुसारच काढूत। यापूर्वी पहिल्याच उदाहरणामध्ये आपण असा भाग सांगितलेला आहे विभाजन करणारे बिंदूचे निर्देशक काढा। तर पहा समजा पी आणि क्यू हे बिंदू ए आणि बी यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे त्रिभाजक बिंदू आहेत।
मग त्रिभाजक बिंदू जर असतील तर एपी बरोबर पीक्यू बरोबर क्यूबी लिहिता येईल आणि यावरूनच आपण सांगू शकतो की एपी छेदस्थानी पीबी काय असेल तर एपी छेदस्थानी पीबी पीबी म्हणजे या ठिकाणी पीक्यू अधिक पीक्यू अधिक क्यूबी या ठिकाणी या एकरूपतेच्या खुणा आहेत ह्या लक्षात ठेवा पीक्यू आणि क्यूबी हे दोन भाग आता पीक्यू अधिक क्यूबी लिहिलं आपण त्याला परंतु एपी पीक्यू आणि क्यूबी समान असल्यामुळे पीक्यूला आणि क्यूबीला आपण एपी एपी लिहिलं आणि त्यावरून गुणोत्तर मिळाले आपणाला एपी छेदस्थानी पीबी बरोबर एकास दोन हे न लिहिता सुद्धा विद्यार्थी सांगू शकतात आकृती पाहून की एपी आणि पीबीचं गुणोत्तर काय असेल परंतु उदाहरणात त्याचा उल्लेख करा मग आता त्याचा उल्लेख या ठिकाणी आपण करूत की बिंदू पी हा रेखे एबीचे एकास दोन या गुणोत्तरात विभाजन करतो ठीक आहे एकास दोन गुणोत्तरात विभाजन पी बिंदू करत असेल आणि त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूचे निर्देशक माहीत असतील तर विभाजन सूत्रानुसार आपण पी बिंदूचा एक्स निर्देशक काय लिहू शकतो आणि पी बिंदूचा वाय निर्देशक काय लिहू शकतो हे पहा पी बिंदूचा एक्स निर्देशक एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेदस्थानी एम अधिक एन या ठिकाणी एमची किंमत एक आहे एनची दोन आहे हे लक्षात ठेवा तुमचा एक्स टू काय आहे एक्स वन काय आहे या ठिकाणी पहा एक्स टू तुमचा ऋण चार आहे आणि एक्स वन काय आहे दोन आहे म्हणून या ठिकाणी एक गुणिले ऋण चार अधिक दोन गुणिले दोन चार चार उणे चार शून्य भागिले एक अधिक दोन तीन म्हणजे शून्य भागिले तीन म्हणजे एक्स निर्देशक शून्य लिहिले त्याच पद्धतीनं पी बिंदूचा वाय निर्देशक काय लिहिता येतो एम वाय टू अधिक एन वाय वन छेदस्थानी एम अधिक एन एमची किंमत एक एनची किंमत दोन वाय टू किती आहे ऋण आठ वाय वन आहे सात या किमती यामध्ये ठेवा आणि वाय निर्देशक मिळवा तो मिळेल दोन म्हणून पी बिंदूचे निर्देशक शून्य कॉमा दोन मिळतील ठीक आहे हे निर्देशक आपण या ठिकाणी लिहून घेऊत शून्य कॉमा दोन आता आपण विचार करणार आहोत ज्या पद्धतीनं आपण पी बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी पी बिंदूमुळे होणारे विभाजन काढून घेतले त्याच पद्धतीनं क्यू बिंदूसाठी जर विचार केला तर ए क्यू छेदस्थानी क्यू बी हे गुणोत्तर आपणाला दोनास एक लिहिता येईल आणि याच सूत्राचा वापर करून आपण क्यू बिंदूचे निर्देशक मिळवू शकतो फक्त गुणोत्तर बदलावं लागेल एम आणि यांच्या किमती बदलाव्या लागतील हे लक्षात ठेवा परंतु त्यापुढे जाऊन जर आपण आणखीन विचार केला एक वेगळ्या पद्धतीनं जाऊ की क्यू हा बिंदू पीबीचा काय आहे आकृती पहा आकृतीचा खूप फायदा होतो मध्यबिंदू आहे मग आपण क्यू बिंदूचे निर्देशक हे पीबीच्या मध्यबिंदूचे निर्देशक मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण या ठिकाणी क्यू बिंदूचे निर्देशक मिळवू कारण क्यू बिंदू हा पीबीचा काय आहे मध्यबिंदू आहे मग क्यू बिंदूचा एक्स निर्देशक काय असेल पी आणि बी बिंदूच्या एक्स निर्देशकाची सरासरी म्हणजे या ठिकाणी पहा ऋण चार अधिक शून्य ऋण चार भागिले दोन म्हणजे ऋण दोन मिळेल मध्यबिंदूचे निर्देशक आपण तोंडी सांगू शकतो काही अडचण नसते आणि वाय निर्देशक काय वाय निर्देशकाची सरासरी ऋण आठ अधिक दोन ऋण सहा भागिले दोन म्हणजे ऋण तीन म्हणजे एक्स निर्देशक ऋण दोन वाय निर्देशक ऋण तीन पहा आपण तोंडी सांगितले परंतु या ठिकाणी आपण सूत्र वापरू एक्स निर्देशक काढण्यासाठी एक्स टू अधिक एक्स वन भागिले दोन वाय निर्देशक काढण्यासाठी वाय टू अधिक वाय वन भागिले दोन किमती ठेवा शून्य ऋण चार भागिले दोन आणि या ठिकाणी ठेवावं लागेल दोन ऋण आठ छेदस्थानी दोन आणि याला संक्षिप्त रूप दिलं तर एक्सची किंमत ऋण दोन मिळेल आणि वायची किंमत ऋण तीन मिळेल म्हणजे क्यू बिंदूचे निर्देशक मिळतील ऋण दोन कॉमा ऋण तीन
अशा पद्धतीने आपण पी आणि क्यू चे निर्देशक मिळवलेले आहेत। विभाजन सूत्र किंवा ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी मध्यबिंदूचं सूत्र वापरा। समजा चार भाग होत असतील आणि चार भाग करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा म्हणलं तर त्या ठिकाणी मध्यबिंदूचे सूत्र तुम्हाला वापरता येतील, काही अडचण येणार नाही। आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही मध्यबिंदूचे सूत्र वापरून अशा पद्धतीची उदाहरणे काढावीत। आणि जे काही तुम्हाला त्रिभाजन बिंदू असेल किंवा या ठिकाणी चार भाग करणाऱ्या बिंदूचे निर्देशक, पाच समान भाग करणाऱ्या बिंदूचे निर्देशक, हे ज्या पद्धतीनं तुम्हाला सोपं वाटतं त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता। म्हणून या ठिकाणी त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काय असतील, तर 0,2 आणि ऋण 2,3 हे या दिलेल्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे काय असतील, निर्देशक असतील। तर अशा पद्धतीनं आपण विभाजन सूत्राचा वापर करून उदाहरणे कशी सोडवता येतील या घटकावर आज चर्चा केलेली आहे। धन्यवाद।